महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हॉटेलवारीला सुरुवात झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपने मोठा निर्णय घेतला. आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी महायुतीच्या आमदारांची सोय 5-स्टार हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. आज संध्याकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात येते. तर भाजपचे सगळे आमदार आज आणि उद्या ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये राहणार आहेत. तर शिवसेनेचे आमदार वांद्र्यातील ताजलँड सेंट हॉटेलमध्ये असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत एक बैठक घेतली आणि त्यात विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी सूचना दिल्या. तसंच आगामी निवडणुकीत मतांची गोळाबेरीज देखील केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेच्या वेळेला खुलं मतदान असतं, प्रतोदला दाखवून मतदान करावं लागतं. विधान परिषदेचे मतदान अशा प्रकारे व्हावं, घोडेबाजार थांबवण्यासाठी ही आमची भूमिका कायम राहील. आता महाराष्ट्रात ज्या निवडणुका आहेत, महाविकास आघाडीतर्फे आमचे 3 उमेदवार आहेत, प्रज्ञा सातव काँग्रेसच्या, शेका पक्षाचे भाई जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर. आणि आम्हाला खात्री अशी आहे की आम्ही 3ही जागा जिंकून आणू. आता कोण पडत आहे आणि कोणाला क्रॉस व्होटिंगची भीती आहे ते त्यांचं त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये. पण क्रॉस व्होटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षाला. लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत ते पाहता महायुती म्हणून जो काही प्रकार आहे तो पूर्णपणे पराभूत झाल्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते. आणि अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील सांगता येत नाही. आम्ही नक्कीच आमच्या आमदारांच्या सोबत आहोत, आमच्या आमदार आमच्या सोबत आहेत. मग काँग्रेसचे असतील, माननीय शरद पवार साहेबांबरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि शिवसेनेचे असतील, आम्हाला क्रॉस फुटिंगची भीती अजिबात नाही. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सावध पवित्र घेतलाय. ठाकरेंचे सर्व आमदार निवडणुकीदरम्यान हॉटेलमध्ये राहणार आहेत. 10, 11 आणि 12 जुलै रोजी ठाकरेंचे 16 आमदार हॉटेलवर मुक्कामी असणार आहेत. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे हॉटेलमध्ये गाठीभेटी घेतील. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून कुठलेही हॉटेल बुक करण्यात आलेलं नाही. केवळ सर्व आमदारांना एकत्रित मतदान कसं करावं अशी सूचना करण्यात आली आहे. काँग्रेसकडे एकूण 37 मतं असून 23 मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर 14 मतं शिल्लक आहेत. ही मतं शेकापचे जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांना मिळू शकतात. मात्र कमी पडणारी मतं ही प्रत्येक पक्षाला गोळा करावी लागणार आहेत.